तुमचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. पाहतोय आपण विकी ग्रत यांचं यतुची स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय आपण या स्पर्धेचे आमचे आयोजक माजी उपसरपंच आणि या स्पर्धेचे खास फोकस आयोजक म्हणून ज्याचा मी उल्लेख करतोय. त्यानंतर मात्र एक शेवटचा सत्कार आपण करून घेऊया. कम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाळ सरांचं इथे मात्र येतूची स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती. मी परत विलास जोशी साहेब माजी उपसरपंच आणि स्पर्धेचे आयोजक यांना विनंती केली की आपल्या शुभहस्ते आपण दादांचं येतूची स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच चला सामना सुरू होतोय. मैदानावर अगदी पिवन्स पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत सलामीची जोडी एका बाजूने आपण पाहतोय जगदीश नाईक तर दुसऱ्या बाजूने अजय नाईक. अगदी पहिल्या चेंडूवर धमाका करण्याचा प्रयत्न बॅटची चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू काली कोणतीही चुकी करत नाही आणि जावं लागेल डगआउटला गोल्डन डकवर. बिग विकेट इज गॉन. तर पाहू शकता आपण इथे मात्र कम्प्युटर ऑफ भिवंडी या धुमाळ सरांचं येतूचे स्वागत आणि सन्मान होताना खूप खूप धन्यवाद धुमाळ सर आपलं. आपण पाहिलं अगदी सुभाषजी धुमाळ सर या स्पर्धेला लाभलं गेलं अप्रतिम आवाज त्यांच्या माध्यमातून सातत्याने. भिवंडी तालुक्यामध्ये कोणतीही मोठी स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण ऐकत असता आणि नक्की या स्पर्धेपासून दूर जात असताना खूप खूप धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेला भेट दिली. चांगले समालोचक आहेत खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यातील. अगदी इथून पाहिलं तर मोठा आदरा बसला गेलाय. जगदीश नाईकला आपण पाहतोय डगआउटला पाठवलं गेलंय. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक उत्कृष्ट बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते जगदीश नाईकला आता मात्र डगआउटला पाठवला गेलाय. न्यू बॅटर मैदानावर येतोय पिंटू पाटील अजून एक मोठं नाव आता मात्र मैदानावर येत असताना. अगदी अनेक दिग्गज खेळाडू या संघामध्ये उपस्थित आहे. आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ जय दुर्गा स्पोर्ट्स टेमगरपाडा संघ एका बाजूने आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय निधी इंटरप्राइजेस सरवलीपाडा संघ. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन आलेला बॅटर गोल्डन डकवर आपण पाहिलं जगदीश नाईक डगआउटला गेलेत. न्यू बॅटर मैदानावर आलाय पिंटू पाटील वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून संबोधलं जातं भिवंडी तालुक्यातील. पहिला चेंडू आडवा बॅटने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अपील आणि येस पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एक हदरा बॅक टू बॅकचा दुसरा जबरदस्त गोलंदाजी. अगदी आपण इथून जर पाहिलं तर निराश पावलांनी जात असताना डगआउटला जगदीश नाईक बाद झाले. त्यानंतर आता मात्र पिंटू पाटील डगआउटला चाललाय. खराब फलंदाजी म्हणावी लागेल कारण बॅक टू बॅकच्या दोन चेंडूंवर हदरे दिले गेलेत. प्रशांत मात्रे काही जबरदस्त गोलंदाजी अट्रॅक करतो. इथून मात्र पॉवर प्लेच्या पी वनच्या पहिल्या षटकामध्ये इथून मात्र प्रभावित करतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज आपण पाहतोय प्रशांतच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग अटॅक. दोन चेंडूंमध्ये दोन अदरे बसलेत. नवीन बॅटर मैदानावर आलाय. अगदी या षटकामध्ये कोणतीही धाव अजून खर्च केली नाहीये. गोलंदाज आपण पाहतोय आता मात्र प्रशांत मात्रे ऑन अ हॅट्रिक. या स्पर्धेमधील पाचवी इथून मात्र विकेट हॅट्रिक साजरी करेल का. या दरम्यान मात्र चांगला स्ट्रोक चेंडू चाललाय. संधी होती त्या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट करण्याची. डायरेक्ट हिट होत नाहीये आणि संधीचं सोनं दोन्ही फलंदाज इथून मात्र लुटतायत. या चेंडूवर दोन धावा प्राप्त केले जात आहेत. स्वतःची त्याच समवेत संघाची खाते उघड केली जाते. या दुहेरी धावेच्या मदतीने आपण पाहतोय अकाउंट ओपन होत आहे. नवीन आलेला बॅटर आता इथून मात्र चेंडूच्या मॅरेटवर फटकेबाजी करतोय.
अगदी कर्णधाराने सांगून पाठवलं असेल, कारण संघ अडचणीत आहे. पहिल्या दोन चेंडूंवर दोन हद्रे बसले गेलेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर विश्वनाथ याच्या माध्यमातून या दोन धावा कन्वर्ट केल्या गेलेत. या दोन धावांच्या मदतीने संघाचं धावपळक दोन वर जाऊन पोहोचलंय. दोन बाद दोन अशी स्थिती सध्या तरी मैदानावर आपण पाहतोय. या दरम्यान मात्र पुढे सरसावट, डान्सिंग डाउन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि अजून एक फलंदाज डगआउटला. बॅक टू द डगआउट बसणारा हा तिसरा आदरा. आता मात्र जर पाहिलं तर विश्वनाथ विश्वजित नाईक आता मात्र निराश पावलाने डगआउटला, कारण इथून मात्र फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम करतायत फलंदाज. इथून मात्र हजेरी लावून डगआउटला जात असताना पहिले दोन फलंदाज जर विचार केलं तर शून्याचा चष्मा घालून डगआउटला गेले. पहिला आदरा बसला गेला होता जगदीश नाईकच्या माध्यमातून. त्यानंतर जर पाहिला तर पिंटू पाटीलच्या रूपाने दुसरा आदरा बसला आणि आता मात्र विश्वजित नाईक इथून मात्र डगआउटला गेलाय. न्यू बॅटर आता मात्र मैदानावर यायचा असताना विजय पाटील न्यू बॅटर मैदानावर येतो. इथून मात्र कन्सिस्टन्सी सातत्य दर्शवावं लागेल, सातत्यपूर्ण फलंदाजी करावी लागेल, कारण संघ अडचणीमध्ये. अगदी इथून मात्र डुव्या बॅटने मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अजून एक चांगला चेंडू आता मात्र प्रभावित करत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत म्हात्रे. न्यू बॅटर आपण पाहतोय विजय पाटील. अगदी स्ट्राईक एंड वर पहिला चेंडू निर्धाव हाताला गेलाय प्रशांतच्या माध्यमातून. आडव्या बॅटने स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. अजून एक विकेट, अजून एक फलंदाज बाद. बॅक टू द आउट बसणारा हा चौथा आदरा. नक्कीच आता मात्र जर पाहिलं तर अगदी चार विकेट पडले गेलेत. काय जबरदस्त गोलंदाजी. प्रशांत याची तारीफ करावी तेवढी कमी आहे, कारण जबरदस्त गोलंदाजी अटॅक तुमच्या समोर तुमच्या विरोधामध्ये जेव्हा एवढा मोठा संघ असतो अगदी त्या संघाच्या विरोधामध्ये फाईट देत असताना या पद्धतीची गोलंदाजी. आउटस्टँडिंग बॉलिंग अटॅक फ्रॉम बॉलर प्रशांत म्हात्रे. प्रशांत म्हात्रे याच्या षटकाचा जर विचार केला तर त्यांनी पहिल्या षटकामध्ये चार विकेट प्राप्त केल्यात. गडी या ठिकाणी मात्र चार विकेट प्राप्त करत असताना धावा खर्च केले गेलेत त्या फक्त आणि फक्त दोन. चार बाद दोन अशी स्थिती आपण सध्या तरी मैदानावर पाहतोय, कारण विकेट इथून मात्र धावांपेक्षा जास्त विकेट गमावले गेलेत. खराब सुरुवात म्हणावी लागेल. न्यू बॅटर मैदानावर आलाय हरी जोशी. खऱ्या अर्थाने उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे संबोधलं जातं अनेक वर्षांचा अनुभव टेनिस बॉल क्रिकेटचा. भिवंडी तालुक्यामध्ये जर विचार केलं तर सातत्याने चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये अगदी प्रभावित केलं गेलंय प्रशांतच्या माध्यमातून. पाहू या दरम्यान कोणता गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वर लाभला जाईल. कर्णधार कोणत्या गोलंदाजावर विश्वास इथून मात्र सोपवतोय, कोणत्या गोलंदाजावर इथून मात्र जबाबदारी सोपवतोय. आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी आता मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय महेश पाटील. अगदी पहिला चेंडूवर बॅटने कन्वर्ट केलाय, फेकून देतोय पत्रा बजाव शॉट. हाय अँड हँडसम बिग इट. इथून मात्र काय जबरदस्त स्ट्रोक अटेंड केला गेला. अगदी संघ अडचणीमध्ये होता, कोणताही मोठा स्ट्रोक येत नव्हता आणि आता मात्र फलंदाज आपण पाहतोय अजयच्या बॅट मधून हा धमाका आलाय.
सलामीला आलेला सलामीवीर पहिल्या षटकामध्ये अगदी नॉन स्ट्राइक एंडला होता, आता मात्र संधी प्राप्त झाली स्ट्राइक एंडला येण्याची आणि पहिला चेंडू शॉर्ट पिच हाताला गेला आणि त्यावर मात्र शॉर्ट व्हाइट एंड पनिश पुल आणि पॉवरफुल स्ट्रोक इथून मात्र अटेंड केला गेलाय। अगदी गोलंदाज महेशच्या विरोधामध्ये आता मात्र आक्रमण केलं जातंय। पुन्हा एकदा अजय, अजून एक मोठा स्ट्रोक कन्वर्ट केलाय चेंडू अवैध उंची आणि त्याच संवेद आपण पाहतोय लांबी सुद्धा प्राप्त करतोय। अजून एक मोठा फटका, गगनभेदी षटकार। फटका मात्र अप्रतिम होता, मिडल ऑफ द बॅट करून त्या ठिकाणी मात्र एका क्षणासाठी असं वाटलं की चेंडू मैदानाच्या आत राहतोय की काय। त्यानंतर मात्र ताकद या फटक्यामध्ये झोकली गेली होती, त्या कारणामुळे चेंडू मात्र निघून गेला होता सीमारेषेच्या बाहेर। अजून एक धमाका, बॅक टू बॅकचा तिसरा फाईन लेगच्या वर्ण, हा धमाकेदार स्ट्रोक आला बॅटर अजयच्या बॅट मधून। अजय नाईकचा हा ब्रँडेड स्ट्रोक, काय जबरदस्त फटकेबाजी करतोय। अगदी इथून मात्र वाटतच नाहीये की पहिल्या षटकामध्ये दोन धावा खर्च केले गेले होते आणि त्यानंतर जर विचार केलं पहिल्या षटकामध्ये चार विकेट प्राप्त केले गेले होते आणि या षटकामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी। महेशला आता मात्र हवाई सफर घडवलं गेलंय, वारंवार मोठे स्ट्रोक येत आहेत। बॅटर आपण पाहतोय अजय नाईक इज ऑन द फायर नाव, आता मात्र अजयची बॅट इथून मात्र आग उगवत असताना। अजून एक धमाका, अजय नाईकचा हा ट्रेडमार्क धमाकेदार स्ट्रोक, बॅक टू बॅकचा हा चौथा षटकार येतोय। आता मात्र अगदी गोलंदाज प्रेशर मध्ये आलाय, काय फलंदाजी केली जाते, अक्षरशः मैदानावर वादळ आलंय, वादळी खेळीला प्रारंभ केलाय। अक्षय नाईकचा हा दर्जेदार फटकेबाजी, काय फलंदाजी होतीये, सुपर बॅटिंग अजय नाईक। अजून एक मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट ठीकसा झाला नव्हता चेंडू, एकदा झालीये पूर्ण, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। सिंगल धाव या चेंडूवर आली आहे जरूर, या सिंगलच्या मदतीने आता मात्र धाव फलक जाऊन पोहोचलं जात आहे 27 घरामध्ये 27 धावा धावकल धावपलकावर आपण पाहतायत। इथून मात्र गडी बाद झालेत ते म्हणजे चार। या दरम्यान मात्र स्टेप मध्ये चुकला गेलाय, दबाव प्रेशर पंच दर्शवतायत त्या ठिकाणी, मात्र डेट चेंडू स्टेप मध्ये चुकला गेला होता गोलंदाज, कारण आक्रमण ज्या पद्धतीने सुरू आहे। आता मात्र स्ट्राइक एंड वर हरी जोशी, अगदी हलक्या हाताने इथून मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा दर्शवण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं जात आहे। या चेंडूवर कोणतीही धाव खर्च केली जात नाहीये, आपण पाहतोय दोन षटकांच्या अखेरीस आता मात्र धावपलकावर धावा लागले गेलेत, ते म्हणजे 27 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट। या षटकाचा जर विचार केला ना तर या षटकामध्ये धावा खर्च आल्या त्या म्हणजेच 25। अगदी पहिल्या चार चेंडूंवर चार धमाकेदार स्ट्रोक अजय नाईकचा ट्रेडमार्क फलंदाजी आपण पाहिली अजय नाईकच्या बॅट मधून, त्याची पूर्णपणे या सामन्यावरती जी पकड इथून मात्र हलकी झाली होती ती पकड त्याने मजबूत केली आहे। अजय नाईक नावाचं वादळ मैदानावर आता मात्र घुंगावत असताना अजय नाईकला डगआउटला पाठवावं लागेल जर कमीत कमी धावांपर्यंत इथून मात्र रोखायचं असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला। अजय नाईकने इथून मात्र प्रारंभ केला गेलाय, अजय नाईकची बॅट आता मात्र षटकार चौकारांचे बोल बोलू लागलीये। शेवटच्या षटकासाठी अगदी एक्सपिरियन्स ऑफ कंपिनर, अनुभवाचा खजिना असणारा हा गोलंदाज आपण पाहतोय, अनेक वर्षाचा अनुभव, चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून दर्शवलं जातंय, सातत्याने लेजंड प्लेयर एक्सपिरियन्स आपण पाहतोय। दिलीपजी पाटील आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय, चांगल्या गोलंदाजीसाठी संबोधलं जात।
अगदी पहिला चेंडू काय घडलाय, सुपर्ब डिलिव्हरी फलंदाजाकडे, या चेंडूच्या विरोधामध्ये प्रतिउत्तर नव्हतं, स्लॉग स्विपचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होती. एका बाजूने जर पाहिलं तर मजबूत फटकेबाजी आणि त्याच्या विरोधामध्ये अनुभवाचा खजिना, एक्सपिरियन्स ऑफ कंपिनर, आता मात्र एक्सपिरियन्स पणाला लावत असताना. या दरम्यान मात्र चांगला स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सुपर्ब आहे. फलंदाज स्वतःवर निराश, कारण स्लॉट मध्ये घेऊन मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नामध्ये मात्र अपयशी ठरलाय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क तेवढं चांगलं होत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र चांगली गोलंदाजी, या दरम्यान मात्र फटका हवेत आहे, चेंडू चाललाय आणि एस क्लिअर करून जाईल लॉंग ऑन सीमारेषेला, क्लिअर करून जाणार हा माइटी बिग इट. तिथून मात्र बॅटरच्या बॅट मधून आलाय अजयचा हा अजून एक ट्रेडमार्क. अजय नाईकला थांबवणं आता मात्र इथून कठीण झालंय असं म्हणणं अवघड ठरणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी तो मैदानावर करतोय ना, इथून मात्र फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. जय दुर्गा टेमगरपाडा संघ एकच म्हणत असेल, अजय तुमार. आणि अजय आता इथून मात्र मोठे मोठे फटके मारतोय, अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून. एकही चेंडू त्याने मैदानाच्या आत झेल उडवलेला नाहीये, अगदी चेंडू बॅटवर संपर्क झाल्यानंतर दूर जातोय. आडव्या बॅटने हा स्ट्रोक कन्वर्ट केला गेला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र एक धाव झाली आहे पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. हरी जोशी सुद्धा एक चांगला बॅटर आहे, आपण पाहतोय सातत्याने त्याच्या माध्यमातून चांगला खेळ दर्शवला जात आहे. आता मात्र हरी जोशी स्ट्राईक एंडवर आलाय. खऱ्या अर्थाने भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधला माझा आवडता खेळाडू जर कोणता असेल तर तो हरी जोशी आहे. खऱ्या अर्थाने स्लॉग स्वीपचा बादशाह म्हणून त्याला संबोधलं जातं. एखादा स्लॉग इट त्याच्या बॅट मधून येईल का, ज्या फटक्याशी अक्षरशः इथून मात्र सर्व प्रेक्षक वाट पाहत आहेत. या दरम्यान मात्र सरळ बॅटने चेंडू चाललाय मिड ऑनला, त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. यापुढे होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहायचं, एका बाजूने हर्षद इलेवन वसई फाटा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत दिग्गज संघ सौदरपाडा संघ, त्यांच्या विरोधामध्ये फाईट बॅक देत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान मात्र सोडून दिलं, इथून मात्र फेरबदल करण्यात आलाय लॉर्ड्स मध्ये. आपण पाहतोय पुढचा होणारा सामना अगदी आपण पाहणार आहोत, एका बाजूने एक काटई संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे बाटले संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण रेडी राहायचे. या दरम्यान मात्र सरळ बॅटने चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं, क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो सेफ स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट केला गेलाय, सरळ बॅटने चौकार प्राप्त करतोय. आपण पाहतोय अगदी इथून मात्र धावपळकावर धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 40-4 अशी स्थिती आपण पाहतोय मैदानावर. आपण पाहत आहेत जय बजरंग चषक 2023 अगदी छत्रपती ग्रुप कारिवली आयोजित स्पर्धा. आपण अगदी इथून मात्र टॉस बॉक्स मध्ये छत्रपती ग्रुप कारिवली
आपण इथून मात्र उपस्थित आहे आपण पाहताय त्यांना अगदी या स्पर्धेसाठी खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून वारंवार सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ती स्पर्धा कोणत्या पद्धतीने चांगली होईल त्याकडे पाहण्यास त्यांचं लक्ष पूर्णपणे लागलं गेलंय. कारण एखादी स्पर्धा सुरू होते ती स्पर्धा ज्या अनुषंगाने सुरू होते ज्या पद्धतीने सुरू होते त्या पद्धतीने शेवट व्हावं ही सर्वांची इच्छा असते आणि ती सध्या तरी त्याच पद्धतीने खेळ मैदानावरती सुरू आहे. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू हवे काय घडलंय त्या ठिकाणी मात्र जेल झालीय ड्रॉप. जेल ड्रॉप केली आहे तर कोणाची हरी जोशी याची. जो फलंदाज कोणत्याही क्षणी अटॅकिंग क्रिकेट खेळू शकतो त्या फलंदाजाची जेल इथून मात्र ड्रॉप केली आहे. अगदी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय दोन्ही बॅटर सध्या तरी मैदानावर तग धरून आहे. एका बाजूने अजय नाईक तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हरी जोशी. ही जोडी आपण पाहतोय मैदानावर सध्या तरी इथून मात्र इनिंग चांगल्या पद्धतीने सुरू ठेवत असताना पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये आता मात्र पाहायला मिळतीये. हरी जोशी आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय गोलंदाज भोळेनाथ. अगदी या दरम्यान तो स्ट्रोक आलाय चेंडू चाललाय फाईन लेकला सरळ एका टप्प्याने सीमारेषा भेदणारा हा दर्जेदार स्ट्रोक बॅटर हरी जोशीच्या बॅट मधून हा पहिला सौकार येतोय. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि इथून मात्र नजाकत फक्त दर्शवली. मिडल ऑफ द बॅट चेंडूला केला आणि चेंडूला सरळ पाठवलं गेलं फाईन लेग क्षेत्राच्या वर्ण हा एका टप्प्याने आलाय चौकार. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 44 घरामध्ये चार गडी बाद 44 स्थिती आपण पाहतोय सध्या तरी मैदानावर. स्लॉग ओव्हरचं षटक सुरू आहे. स्लॉग करण्याचा प्रयत्न पंचामच्या बाजूने वळतायत. डाव्या स्टिकला चेंडू सोडून गेलाय. अव्वांतर दावेची सांगता होतीये या एकेरी दावेच्या मदतीने. आपण पाहतोय आता मात्र धावपलक पुढे सरकतय. धावपलक 45 घरामध्ये जाऊन पोहोचतय. आता मात्र आता इथून मात्र जर विचार केलं तर मोठ्या धावपलकापर्यंत पाहिलं जातय. कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये सुरुवात झाली त्यानंतर फलंदाजी जी पाहायला मिळाली ना. या दरम्यान मात्र पुल करतोय पुल पॉवरफुल चेंडूला मात्र फेकून देतोय कन्वर्ट करून ऑन साइड च्या वर्ण फाईन लेगला क्लिअर करून जाणार हा धमाका. आपण पाहतोय आता मात्र मजबूत पार्टनरशिप मैदानावर बनतीये. एका बाजूने जर विचार केला तर हरी जोशी चांगली फटकेबाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केलं तर अजय नाईक नो डाऊट अप्रतिम फटकेबाजी त्याच्या माध्यमातून झालीये. अजय नाईक याच्या फलंदाजीचा जर विचार केला ना तर अजय नाईकच्या बॅट मधून षटकार आले 5 एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि आता मात्र संघाच्या धावपळकाला चांगल्या स्थितीमध्ये त्याने नेऊन ठेवलंय. आणि आता मात्र दुसरी धुरा सांभाळत असताना दुसऱ्या बाजूने आक्रमण इथून मात्र सुरू ठेवलं जात आहे हरी जोशीच्या माध्यमातून. हरी जोशीच्या बॅट मधून एक षटकार आलाय एक चौकार आलाय तो वैयक्तिक फलंदाजी करतोय 11 आणि संघाच्या धावपळकाला त्याने नेऊन ठेवलंय 51 घरामध्ये. भोळेनाथ या दरम्यान मात्र स्लॉग करण्याचा प्रयत्न अजून एक चांगला स्ट्रोक. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाहीये. एका क्षणासाठी असं वाटलं की चेंडू बॅटला स्पर्श होऊन निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. भन्नाट वेग त्या चेंडू मध्ये होता पण अप्रतिम एसटी रक्षण पाहायला मिळतंय. पंचांच्या बाजूने वळतायत पंचांचा इथून मात्र इशारा आलाय अव्वांतर धावेचा इशारा आलाय. अव्वांतर धाव धावपलकावरती ऍड होतीये. या इनिंग मध्ये जर विचार केला ना तर अव्वांतर धावा मोठ्या प्रमाणात खर्च झाले. अर्व्या बॅटने हा स्ट्रोक कन्वर्ट केला चेंडू गॅप मध्ये चाललाय. पंचांचा इशारा काय येईल चेंडू मात्र निघून जातोय. अगदी मोजून मापून मारला हा षटकार कॅल्क्युलेटेड स्ट्रोक.
या षटकाराच्या मदतीने आता मात्र फलंदाज आपण पाहतोय अजय नाईक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच वैयक्तिक 42 वर आणि संघाचं धावफळक त्याने नेऊन ठेवलंय, ते म्हणजेच 59 घरामध्ये काय ताबडतोड फटकेबाजी केली जातीये। या दोन चेंडूंवर जर मोठे स्ट्रोक आले तर अर्धशतक साजरं करू शकतोय, पाहूया स्पर्धेतील अर्धशतक साजरं करतोय का। या दरम्यान मात्र चेंडूला अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी टोक रशर एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, दांडी गुळ केली गेली आहे, फलंदाजाला डगआउटला पाठवलं जात आहे। अजय नाईक याच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात, काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे, पूर्णपणे संघ अडचणीत असताना संकट मोर्चक बनलाय। खऱ्या अर्थाने संघ अडचणीत असताना संघाला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण आपण अजून जिंकलो नाहीये, ते इथून मात्र दर्शवलं गेलंय अजय नाईकच्या माध्यमातून। चांगली फलंदाजी, 42 धावा त्यांनी इथून मात्र बाद होण्यापूर्वी बनवल्या, संघाचं धावफलक त्यांनी नेऊन ठेवलंय 59 घरामध्ये। शेवटचा एक चेंडू, न्यू बॅटर येतोय मैदानावर उमेश नाईक, अजून एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील अजून एक मोठा खेळाडू। सोडून देतो, इथून मात्र पंचामच्या बाजूने बलतायत, अवांतर धाव या एका धावेच्या मदतीने आता मात्र धावपलक 60 घरामध्ये। अगदी इथून मात्र पहिलं षटक जेव्हा सुरू होत तेव्हा असं वाटलं होतं की लो स्कोरिंग पर्यंत पोहोचेल, पण त्यानंतर काय फटकेबाजीला प्रारंभ केलं अजय नाईकची, ती धमाकेदार फटकेबाजी आज खऱ्या अर्थाने या मोठ्या स्कोर पर्यंत घेऊन आली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला। अडव्या बॅटने हा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने, इथून मात्र मुवमेंट घेतोय, काटा बदलतोय, निर्धाव चेंडूची सांगता होती पहिल्या इथून मात्र इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 60 धावा धावपलकावर लागले गेलेत 5 गडी गमावल्यानंतर, आणि आता मात्र 61 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय। 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा पद्धतीने केलं जाईल अगदी पाहण्यायोग्य राहील। नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय, दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर आपण लगेचच टॉस करण्यासाठी यायचंय। एका बाजूने काटे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये भाटाले संघाचा कर्णधार। अनेक अनेक धन्यवाद वॉइस ऑफ लाकीवली एक बुलंदाबाद पत्ते आपण हर्षल पाटील काटे टीम चं आगमन झालेलं आहे, जय ब्रामदेव भाटले टीमचा कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचे आहे, जय ब्रामदेव भाटले टीमचा कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचे आहे। तर सामन्याला सुरुवात करायची आहे तर सलामी जोडी लगेच पाठवायची, त्याला विनंती असेल निधी एंटरप्राइजेस सोलीपाडा टीम पाहिला आपण, तर सोलीपाडा गावचे उद्योगपती आदरणीय दीपेश पाटील दादांचा आज संघ आपण पाहतोय, आणि मला वाटतं की दीपेश दादांचं आगमन झालेलं आहे, खूप मोठं टार्गेट उभं केलं ज्या प्रकारे जयदुर्गा टेमगरपाडा बी टीमनी इथं मात्र बॅटिंग केली, पहिल्या षटकामध्ये दानादान उडाली होती, एक मात्र असा गोलंदाज ठरलाय निधी एंटरप्राइजेस सर्वपाडा टीमचा हुकमे इतका ठरला, पण त्यानंतर मात्र काय दिवसात तारे दाखवले प्रत्येक बॉलरला, उच्च कोटीची बॅटिंग केली ते मात्र पाहिलं होतं आपण, क्रमांक जर पाहिला आपण तर निश्चित आला होता तो सलामीला,
आणि या तब्बल त्याच्या बॅटमधून 42 धावांचं हे खूप एक चांगली इनिंग त्यांनी पेश केली होती. तर पाहतोय की आपण सलामी जोडी सुजल भोईर आणि कपिल पाटील आणि या प्रतिषटकामागे जर विचारला पण तर नक्कीच 15 पेक्षा जास्त सरासरी पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करून बहुमूल्य 4 विकेट प्राप्त केली होती. त्यानंतर मात्र बॉलिंग करणाऱ्या 3 बॉलरनी त्या कामगिरीवर पाणी फेरलंय प्रशांत मात्रेच्या त्या षटकावर. चला तो जुना चेंडू कमिटीकडे सोपवायचा आहे आणि लगेच शतक्षण लावून घ्यायचे. जयदुर्गा बी टेमगर पाडा पाहतोय आपण सातत्याने एकदा परत टीम बनवल्या गेली वंडर ऑफ भिवंडे जगदीश नाईक दादांच्या माध्यमातून. भिवंडे क्रिकेटचा खरा एक महान खेळाडू पाहतोय आपण सातत्याने खूप मोठं योगदान आणि अजून टेनिस क्रिकेटचा आनंद घेताना. तर सलामी जोडी इथं मात्र पाहतो आपण खेळपट्टीवर आहे. 24 चेंडूमध्ये तब्बल 61 धावांचा टार्गेट म्हणजे हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. ज्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळत होती अजय नाईक एकच नाईक आणि संपूर्ण टीमची हवा टाईट केली होती. काय अप्रतिम उच्च कोटीचे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. छत्रपती ग्रुप कार्यवलीच्या माध्यमातून आपण पाहतोय जयबजरंग चषक 2023 हा तिसरा आणि तिसरी रात्र निश्चित सुरुवात होणार आहे आणि उच्च कोटीचं आयोजन पाहतोय आपण. यानंतर जे ब्राह्मणदेव भाटाले टीमचा कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचे कारण की काटाई टीमचा कॅप्टन इथं मात्र संपूर्ण संघाचं आगमन झालेलं आहे. एका चांगलं प्रदर्शन पाहिलं होतं आपण काटाई संघाचं. पहिला चेंडू मात्र हा पुलचा फटका हा वेत होता. प्रयत्न खूप चांगला पाहिला आपण सर्कलच्या आतमध्ये आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा इथं कम्प्लीट होताना पाहतोय आपण. कपिल आपलं खातं उघडतोय आणि टीमचं खातं उघडल्या गेलं पाहतोय आपण. यास पाहता क्लास फटका पाहतोय आपण का सुपर शॉट खेळल्या गेले. तर मात्र कपिलच्या बॅटमधून आला हा उत्तुंग षटकार. अतिशय क्लास सुरुवात पाहतोय आपण कपिलच्या बॅटमधून हा नेतदीपक षटकार पाहिला आपण आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 8. दीपेश नाईक यांचा हा षटक पाहतोय आपण प्रगती पत्र असताना. एक दमदार सुरुवात पाहतोय आपण कपिलच्या बॅटमधून. पुढचा चेंडू यजपाता टर्न केलाय. प्रत्येकदा पाहतोय आपण यजपाता स्कोलेकडे क्षेत्रक्षक सज्ज आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक सिंगल त्या दरम्यान कपिल पाटील कम्प्लीट करतोय. चांगला बॅटर निधी एंटरप्राइजेस सरली पाडा टीमचा पाहतोय आपण. दीपेश पाटील उद्योगपती सरली पाडा यांच्या माध्यमातून हा टीम पुरस्कृत पडतोय आपण. एक चांगली बॅटिंग इथं मात्र करावी लागेल. उच्च क्वालिटीची बॅटिंग करावी लागेल. खूप मोठं टार्गेट या टीमच्या समोर पाहतोय आपण. पलटी फटका आवश्यकता आहे का कारण की ज्या प्रकारे कपिल एक चांगली बॅटिंग करतोय स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे पण एका चेंडू निर्धाव म्हणजे तुम्हाला पराभवच्या छायाकडे नेण्याचं काम करणार आहे. सुजल भोईर पाहतोय आपण एक चांगला बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे या टीममध्ये पण पहिला जर चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सज्ज होताना बॉलर दीपेश हा चेंडू मात्र निश्चित परत टाकावा लागेल कारण की लाईन चुकीची होती. पंच परिस महाजन सराचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या आता मात्र या एका धावनी पुढे सरकते ती पाहतोय आपण 10.
यानंतर काटई विपक्ष पत्र अपन जय ब्राह्मणदेव भाटाले अशी फाइट पाहायला मिळेल। यावेळेस पात्र पद्धतीची आपण हा चेंडू हवेत आहे, फटका फटलाय आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला बॅटर इथं मात्र बाद। एक अप्रतिम हा चेंडू होता, त्यावर मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि फटका फटलाय आणि चांगलं झेल कंप्लीट केलंय हरी जोशी यांनी आणि पहिले विकेटचा पतन। तर उमेश येतोय, नवीन बॉलर उमेश नाईक, वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे। आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला आपण तर निश्चित 10 संख्या होती 10, सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली होती। कपिल यांनी काय क्लास सुरुवात, वेलकम विजय दादा, स्वागत आहे आपलं युशियन लाईव्ह टेलिकास्टचे प्रोप्रायटर विजय पाटील मॅन फॉर वडगर पाहतोय आपण। आणि 40+ गावदीचे एक चांगले बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे, रेटामध्ये विकेट सज्ज होताना यावर पाहता अजून एक कडक केडीके कडक 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 चेंडूला फेकून देतो स्कोलीच्या वरतून आला हात उतुंग षटकार। दोन्ही बंधूची जोडी खेळपट्टीवर पाहते आपण, शिवम पाटील आणि कपिल पाटील हे दोन्ही बंधू आहेत। आणि कपिल पाटील काय क्लास बॅटिंग करताना पाहते आपण, हा फटका सुपर होता प्रत्येकदा, स्कोलिकच्या वरतून चेंडूला भिरकावलंय आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र पाहते आपण 1-16। 61 धावाचं तगडं आव्हान आहे पण दोन्ही हाताने स्वीकारलंय कपिल पाटील, खास ज्या प्रकारे बॅटिंग करताना पाहतोय आपण। हा चेंडू मात्र पाहतोय की निश्चित फुल टॉस चेंडू, अगदी चांगला निर्णय म्हणता येईल कारण की फुल टॉस चेंडू होता, खूप खालून चेंडू मात्र निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये। उमेश नाईक विविध प्रकारचे चेंडू टाकणारा हा बॉलर पाहतोय आपण। अप्रतिम चेंडू प्रश्न विचारला गेला, पंचाचा बोट आकाशाकडे आणि परतीचा प्रवास करावा लागेल, इथं मात्र कपिल पाटीलची खेळ संपुष्टात। प्लम पकडल्या गेलं, किती वेळा जरी रिप्ले बघितला पण त्यांची तर कुठल्या प्रकारे पंचाची चूक इथं मात्र दिसणार नाहीये। धनंजय कोळीसरांनी योग्य निर्णय इथं मात्र डिक्लेअर केले आणि धक्का बसलाय दुसरा टीम निधी इंटरप्राइजेस सवली पडट या संघाला। आता मात्र प्रशांत मात्र जातोय खेळपट्टीवर, ज्यांनी काय कमालानी घातक बॉलिंग केली होती असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 4 विकेट फक्त 2 धावा निम्म्या संघाला बाद केलं होतं आणि या चिंतेचं वातावरण होतं खेळाडू कक्षामध्ये जयदुर्गा बी टेमगर पाडा या संघाच्या प्रत्येक खेळाडूवर, पण त्यात मात्र काय जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण आणि तेवढीच खराब बॉलिंग सुद्धा पाहिली। त्यानंतर निधी इंटरप्राइजेस सर्वीपरा टीमच्या प्रत्येक बॉलरच्या माध्यमातून खास खरपूस समाचार घेतल्या गेल्या दुसऱ्या षटकामध्ये। महेश पाटीलच्या त्या षटकामध्ये सलग 4 षटकार, अजय नाईकच्या बॅटमधून आले होते। उमेश सुपर बॉलिंग करताना सध्या, लोअर फुल टॉस प्रदीप्ता मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता। प्रशांत मात्रे ज्यांनी हाय क्वालिटीची बॉलिंग केली पण मात्र निश्चित एक रायझिंग स्टार खेळाडू पाहते आपण सरळपाडा गावाचा, ज्या प्रकारे बॅटिंग आणि बॉलिंग इव्हन क्वालिटीची सातत्याने हा बॉलर करतोय आपल्या संघासाठी। चांगली बॉलिंग पहिल्या चेंडूवर, जर पहिला पण षटकार त्यानंतर मात्र 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 2 निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय उमेश नाईक।
गति परिवर्तन लोअर फुलटॉस चेंडू होता पाहतोय आपण, टर्न केले चेंडूला ऑनसाइड कडे आणि संधी होती तोपर्यंत मात्र प्रशांत मात्रे आपल्या एका धावेनी इथे मात्र खातं उघडतोय. सुपर बॉलिंग पाहतोय आपण आणि आता मात्र पूर्णपणे या जदुर्गा बी या टेमगरपाडा एक अप्रतिम कामगिरी करताना पाहतोय आपण. पिंटू वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक स्वस्था मध्ये बाजारात असं वाटलं होतं की संघ अडचणीत येईल, पण दरम्यान अजून एका वेगवान चेंडू, पण लाईन चुकी ज्योती डाव्यास्टीच्या बाहेर, वाईडचा इशारा येतोय आणि या टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र जर पहिला पण निश्चित एक धीमी आणि संत सुरत पाहतोय 18, कारण की 61 धावचं टार्गेट आहे. कपिल यांनी दोन आक्रमक फटके चांगले मारले, त्यानंतर मात्र धीमी बॅटिंग पाहतोय आपण. येणाऱ्या बॅटरमध्ये दिलीपचा एक खूप मोठा रोल अदा करेल, पण वेळ निघून गेल्यानंतर दिलीप याला येणं म्हणजे संघासाठी नुकसानकारक ठरेल. आणि इथे मात्र दांडी गुल शिवम पाटील बाद होतोय, दुसरा धक्का बटला, तिसरा धक्का बटलाय 18 या धावसंख्येवर. आता मात्र निश्चित मी जो उल्लेख केला होता की दिलीप पाटील खूप सातत्याने या खेळून आपल्या गावासाठी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं खेळ दाखवले, पण अजून मात्र भिवंडी टेनिस क्रिकेट किती लोकप्रिय आहे, जे जुने खेळाडू आहेत अजून सातत्याने टेनिस क्रिकेटचा आनंद घेतो, त्यामध्ये विचार केला आपण वंडर ऑफ भिवंडी जगदीश दादा यांना पाहू शकता, पण प्रत्येक क्षणी आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी योगदान देताना पिंटू पाटील यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल की अजून सुद्धा क्रिकेट मध्ये हिट आणि फिट आहेत. त्यानंतर आता या टीमचा जर विचार केला आपण, दिलीप पाटील हे सुद्धा आपल्या गावासाठी आपल्या टीम सोबत नेहमी सातत्याने क्रिकेटचा आनंद घेताना पाहतोय आपण. कठीण आव्हान असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. निधी इंटरप्राइजेस सरुलीपाडा दीपेश पाटील उद्योगपती सरुलीपाडाचे त्यांनी पुरस्कृत केला संघ पाहतोय. सफल झालाय हो करण्याचा प्रयत्न होता अप्रतिम चेंडू जत्रा, आता मात्र संघर्ष करताना निधी इंटरप्राइजेस सरुलीपाडा टीमचे प्रत्येक बॅटर कपिल यांचा जर अपवाद वगळ त्यांचा मात्र कुठल्याही बॅटरनी एक चांगली बॅटिंग इथे मात्र केली नाही. रेट्यामर्द विकेट सज्ज होताना परत बॉलर पाहतोय आपण. यास पात्र अप्रतिम काय उच्च कोटीची बॉलिंग पाहते आपण. हरी जोशी एक चांगला ऑलराउंडर का म्हटलं जाते या टीमच्या माध्यमातून. विश्वजित नाईक एक जमाना होता की चांगले चांगले बॉलर घाबरायचे, पण सध्या कुठेतरी निश्चित सरावचा अभाव कमी आहे, तरी पण वापशी केली त्यांनी एकाच संघाकडून खेळताना आपण त्याला पाहते फक्त आणि फक्त जयदुर्गा बी आणि बी साठी. यास पात्र हवेत आहे बॅक टू द बॉलर सॉफ्ट डिस्मिसल, अजून एक धक्का बटलाय प्रशांत मात्रेची खेळ संपुष्टात. एक चांगली पार्टनरशिप पाहिली होती आपण हरी जोशी आणि अजय नाईक या जोडीमध्ये, आणि त्यात पार्टनरशिप बळावर मात्र एक चांगली धावसंख्या उभी करताना पाहिलं होतं आपण. काय झकास बॅटिंग अजय नाईक, आणि त्या क्षणी एकच वाक्य आठवलंय एकच नाईक आणि पुढची टीमची परफेक्ट हवा टाईट ज्या प्रकारे बॅटिंग केली होती. सागर नाईक सुद्धा खूप एन्जॉय करताना त्याच्या समितीचे मित्र मयूर नाईक यास मात्र ऑनरे पाहते आपण. लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते उमेश चेंडू रहते तोपर्यंत मात्र संधी होती सहज एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय महेश. आमचे निलेश जर विचार केला आपण संध्याकाळचं जे कॉमेंटेटर अंपायर आणि आयोजक कमिटीचे खास अरविंद चौधरी मेन आयोजक आहेत, आणि निश्चित अरविंद चौधरीचा सातत्याने मी उल्लेख करेन की मेन आयोजकाची भूमिकेमध्ये रोल आहे अरविंद दादा चौधरी साहेबाचं, आणि भावेश पाटील यांना विसरता येणार नाही. निलेश गरत अंदाज अपना अपना आणि ऑल संपूर्ण छत्रपती ग्रुपचे प्रत्येक मेंबर पाहते आपण की टॉल बॉक्स मध्ये चहाचा आनंद घेताना. यास पात्रा बॅक टू द बॉलर अप्रतिम जेल, आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट की पडझड कायम तू चल मै आया पटावर हजी लावण्याचं काम करताना.
तर नवीन बैटर पाहतोय आपण जतीन येतोय खेळपट्टीवर अजून एका चांगल्या षटकाची समाप्ती जर विचार केला आपण प्रत्येक षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट 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 पाहतोय आपण रोचक आकडे तर अजय नाईक ग्रेट ऑलराउंडर या टीमचा पाहतोय आपण ज्याने 42 धावाची एक जबरदस्त खेळी साकारली होती आणि असं वाटलं होतं की अर्धशतक पूर्ण करेल काय पण या स्पर्धेमध्ये तिसरी हायस्ट इंडिव्हिज्युअल्स खेळी साकारली अजय पाटील यांनी अजय नाईक जर पाहिलं आपण ॲडव्होकेट प्रतिमेश पात्रेच्या नावावर 51 धावा त्यानंतर सूरज भोईरच्या नावावर 46 धावा आणि या मॅचमध्ये जर पाहिलं आपण तर अजय नाईकच्या नावावर 42 धावा 4 विकेट हॅट्रिक आतापर्यंत त्यामध्ये जर पाहिलं आपण नो डाऊट पवनपुत्र वडपेट टीमचा पंकजच्या नावावर एक विकेट हॅट्रिक पहिल्याच दिवशी पहिल्या सामन्यामध्ये जीत पाटीलच्या नावावर एक विकेट हॅट्रिक केवळ पाहता पाहतो की हा चेंडू वाईट असेल जे ब्राह्मणदेव बाटले टीमचे कॅप्टन किंवा कुठलाही प्रतिनिधी आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे आणि या स्पर्धेचे मंत्री पाहतोय आपण खूप अपाट मेहनत करताना आमच्या सोबत पाहतोय की आदर्श लिहून धाणिवली जर पाहिलं तर मुरबाड तालुक्यातला एक खूप मोठा आयोजक आणि त्या टीमचे कॅप्टन वामनदादा जॉईन झाले यश पात्र हा फटका अतिशय चांगला पाहतोय आपण आणि हा आलाय षटकार मॅच रेफरी पंकज मात्रे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय हे पाहू शकता आपण कशा प्रकारे फटका खेळला आणि हा चेंडू चांगला होता पण काय शॉट बनवलंय जतीन यांनी सुपर शॉट पाहतोय आपण तर पाहतोय की आपण हा सामना सहज जिंकला इथे मात्र मॅन ऑफ मॅच एकच नाव अजय नाईक जय ब्राह्मणदेव बाटले टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचंय आणि आपण जाऊया नक्कीच नो डाऊट जबरदस्त फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून राहिली अजय नाईक ठरला या सामन्याचा सामनावीर अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली त्याने फलंदाजी करत असताना जर विचार केला तर 42 धावा कुठून काढल्यात आणि ठरला या सामन्याचा सामनावीर
आपण बोलतोय मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. अगदी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून इथून मात्र स्पॉन्सर झाली आहे, स्वर्गीय मानसी विलास जोशी हिच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. विलास रामचंद्र जोशी माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कारिवली, आपण पाहतोय सौजन्य सुषमा विलासजी जोशीताई यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे. आपण पाहता या ठिकाणी मात्र वॉच